पनवेल मधील सामाजिक कार्यकर्ते व पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल काझी यांच्या घराबाहेर काही जणांच्या जमावाने इक्बाल काझी मुर्दाबाद म्हणत घोषणाबाजी केली तसेच शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली याबाबतची तक्रार इक्बाल काझी यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली आहे तसेच त्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती त्यांनी पनवेल शहर परिमंडळ दोन चे उपायुक्त कार्यालयात दिली आहे पनवेल शहरात शाळेय गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणारे पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रक्रिया येत्या काही दिवसात होणार आहे यामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी इक्बाल काझी यांच्या नेतृत्वाखाली कमिटीची स्थापना करण्यात आली आहे पनवेल एज्युकेशन सोसायटी मध्ये अध्यक्ष इक्बाल काझी यांनी अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत इक्बाल काझी यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या फीची अपेक्षा न करता चार हजार मुलांना शिक्षण देण्याचे काम सुरू आहे तसेच तीन शाळा डिजिटल एज्युकेशन सुरू केले असून शाळेत उच्च दर्जाच्या शिक्षकांची भरती केली आहे तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम काझी यांनी केले आहे आगामी काळात होणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीची निवडणूक प्रक्रिया काही लोकांना मान्य नव्हती या प्रक्रियेविरोधात काझी यांच्या घराबाहेर सुफियान मुकादन कैस मस्ते मुईस मतीन पटेल मुस्ती किम पटेल अफान शिल्लोतरी तन्वीर हमीद खान व इतर पाच पाच ते सहा अनोळखी इसमांनी इक्बाल काझी मुर्दाबाद म्हणत घोषणाबाजी केली तसेच शिविगाळ करत जिवेठार मारण्याची धमकी दिली याबाबत इक्बाल काझी यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे तसेच त्यांच्या जीवितास धोका असल्याची माहिती त्यांनी पनवेल शहर परिमंडळ दोन चे उपायुक्त कार्यालयात दिली आहे त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट